तर आताची महत्त्वाची बातमी झी 24 तासवर कायदा सुव्यवस्थेचं वातावरण बिघडवू नये असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. कायदा सुव्यवस्थेचं वातावरण बिघडवू नका, प्रत्येकाला आंदोलन करण्याची मुभा आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. आताची महत्त्वाची बातमी झी 24 तासवर आपण बघतोय. सीसीटीव्हीत बघून दोषींवर कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हटलेत. दोन्ही बाजूनं तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. कायदा सुव्यवस्था बिघडली जाणार नाही, वातावरण बिघडवू नये यासाठी काळजी घ्या असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. कायदा सुव्यवस्था, प्रत्येकाला आंदोलन करण्याची मुभा आहे असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यांनाही पोलिसांनी सांगितलं की आपण तसं करू नका, कारण तुम्ही ज्यावेळेस एका पक्षाच्या नेतृत्वाच्या घरापाशी जाऊन हे सगळं करायचं म्हणता, ज्याला कुणाला करायचं आहे त्यांनी आपल्या घरामध्ये प्रार्थना करावी, जे काही देवधर्म करायचं आहे तो करावा, किंवा जिथं जी देवस्थानं असतात तिथं जावं, जिथं श्रद्धा असती तिथं जावं. त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही, कारण बाबासाहेबांच्या संविधानाने जे काही आपल्याला सांगितलेलं ते सर्वांना सर्व प्रकारच्या मुभा दिलेल्या आहेत कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून. आणि हे सगळं होत असताना त्यांना इतक्यादा पोलिसांनी सांगितलेलं होतं की आपण येऊ नका, परंतु ते आले. त्यांचा खार का काही त्या भागातला फ्लॅट आहे तिथं ते थांबले. ते थांबल्यानंतर शेवटी शिवसैनिक पण थोडे किंवा आमच्या नेत्याच्या परिसरामध्ये येण्याचं काय कारण आहे असं ते जरा झालं, जे व्हायला नको होतं ते झाल्यानंतर त्याच्यातनं वातावरण वाढलं. तरी पोलिसांनी त्यांना समजावून सांगितलं की बाबा तुम्ही हे वाढू नका, तुम्ही इथं थांबा. नंतर त्यांनी प्रेस पण त्या बाबतीमध्ये घेतली आणि सांगितलं की ठीक आहे.